छत्रपति शिवाजी महाराज आणि छत्रपति संभाजी महाराजांचा पराक्रम जितका सर्वश्रुत आहे तितकाच त्यांच्या प्रत्येक मावळ्याचा पराक्रम देखील इतिहासाच्या पानामध्ये सुवर्णाक्षराने लिहून ठेवावा असाच कौतुकास्पद आहे। केवळ महाराष्ट्रातील मराठी इतिहासकार नाही तर शत्रू पक्षातील इतिहासकारांनी देखील आपल्या मावळ्यांच्या पराक्रमाचं वर्णन केलेलं आहे। छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये ज्या काही महत्त्वाच्या घटना घडल्या त्याच्या बऱ्याचशा नोंदी मोगल दप्तरामध्ये पाहायला मिळतात। महमद खापी खान हा मोगलांचा इतिहासकार आणि मराठ्यांचा कट्टर वैरी होता। मराठ्यांचा द्वेष करणारा, मराठ्यांना सतत पाण्यात पाहणारा खापी खान, त्याच्या डोळ्यामध्ये सर्वात जास्त खुपत कोण होता तर ते संताजी घोरपडे। खापी खान संताजींचा एवढा तिरस्कार करी की त्यानं केलेलं संताजींचं वर्णन देखील द्वेषानंच भरलेलं आहे। परंतु तिरस्काराच्या भावनेनं खापी खानानं जरी संताजींचं वर्णन केलं असलं तरीही त्या वर्णनातून देखील संताजींचं शौर्य आणि पराक्रमच आपल्या समोर येताना पाहायला मिळतो। मुघली दरबारातील औरंगजेबाचा इतिहासकार महमद खापी खान संताजी घोरपडेंचं वर्णन करताना लिहितो, ज्या ज्या मोगली सरदारांना संताजींशी लढण्याचा प्रसंग येत असे त्यावेळी त्यांच्या वाट्याला एकतर मरण येई नाहीतर ते जखमी होऊन संताजींच्या कैदेत पडत, त्यांचा संपूर्ण पराभव होऊन त्यांची सामग्री संताजींच्या हाती पडे। समजा जर एखादा सरदार मैदानातून पळाला, जीवाणीशी वाचला, तर त्याला तो पुनर्जन्म वाटे, इतका संताजींचा भयानक दरारा होता। संताजीला रोखण्यासाठी कोणता उपाय करावा हे कोणालाच समजत नव्हते। संताजी जिकडे जिकडे जात तिथे संताजींचा सामना करण्यासाठी बादशाहच्या प्रतिष्ठित सरदारांपैकी एकही जण त्यावेळी तयार होत नसे। उरात धडकी भरवणारी फौज घेऊन तो निघाला की मोठमोठ्या सरदारांची देखील हृदय चळचळ कापत असत। रुस्तुमे खान म्हणजेच सरजा खान स्वतःला या युगाचा रुस्तुम म्हणजेच वाघ समजत असे। त्याची गाठ ज्यावेळी संताजींशी पडली, संताजींनी या वाघाची पार शेळी करून टाकली। साताऱ्याजवळ संताजींनी त्याच्याशी युद्ध करून त्याचे बाजार बुणगे आणि छावणीतील सामान ताब्यात घेऊन सरजा खानाला कैद केले, जबर खंडणी घेऊन आणि त्याची मस्ती जिरवून त्याला सोडवून दिले। तीच गत अली मर्दान खानाची। हा 6,000 सरदार मोठा पराक्रमी, याचा संताजींशी लढण्याचा प्रसंग आला त्यावेळी त्यानेही संताजींपुढे हात टेकले। संताजींनी त्याची फौज गारद केली, फौजेतील नामांकित सरदार ठार झाले, सामान लुटण्यात आले, अली मर्दान खान जखमी होऊन कैद झाला, त्याच्याकडून जबर खंडणी घेऊन त्याची मस्ती उतरवून मगच संताजींनी त्याला सोडवून दिले। गाजीउद्दीन फिरोजंग हा औरंगजेबाचा मोठा सरदार, तो तर जेव्हा संताजींशी लढण्याची पाळी आली त्यावेळी भीतीनं पळूनच गेला। तीच अवस्था कासिम खान, खानजात खान, हमीदुद्दीन खान या सगळ्यांची अवस्था देखील संताजींनी तशीच केली। मुघलांशी लढत असताना संताजींनी त्यांच्यावर जबरदस्त तडाके हाणले। मुघलांच्या नामांकित सरदारांनाही संताजींनी धूळ चारली। मुघलांची सर्वात जास्त फजिती संताजी घोरपडेंनीच केली। खापी खान पुढे लिहितो, संताजींचा मृत्यू ही औरंगजेबाच्या नशिबाने झालेली एक चांगली घटना होती। दुष्ट संताजींची पाळेमुळे खनून निघाली आणि तो नरकात प्रवेश करता झाला। महमद खापी खानाने द्वेष आणि तिरस्काराच्या भावनेतून संताजींचं वर्णन केलं असलं तरीही त्या वर्णनातून देखील संताजींच्या पराक्रमाचा आपल्याला अंदाज येतो। संताजी घोरपडेंसारखे एक नाही तर लाखो मावळे या स्वराज्याच्या मातीमध्ये जन्माला आले होते, म्हणूनच की काय आपल्यांनीच नाही तर परक्यांनी देखील स्वराज्याचं आणि मावळ्यांचं तोंड भरून त्या काळी कौतुक केलं होतं।